नमस्कार माझ्या सर्व पॉवर इलेक्ट्रिकल इंजिनियर बंधूंनो आणि पॉवर वर्कर बंधूंनो, कृपया ह्या फोटोतील वरील दोन बातम्या वाचा अगदी रिसेंटलीच्या. पहिली बातमी आहे वीज कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू आणि या लाईनमन भाऊचं वय 56 आहे. अतिशय अनुभवी पण काही गोष्टी काम करताना ज्या पाळायच्या मला वाटतं त्या पाळल्या गेले का नाही माहीत नाही. त्याच्यावर मी काय इन्स्पेक्शन करायचं काय शोधायचं यावर बोलणारच आहे. पण एवढ्या मोठ्या सिनियर माणसाचा वीज अपघात मृत्यू व्हावा याची मला फार वैषम्य आणि वाईट वाटते. या लाईनमन भाऊच्या आत्म्याला परमेश्वर शांती देवो ही प्रार्थना. आता ही दुसरी बातमी पहा. आज दिनांक 19/9/2019 नाशिक शहर विभागातील गंगापूर कक्ष येथील तंत्रज्ञ अशोक संत साबळे राहणार खमतान यांचे इलेवकी लाईनवर अपघाती मृत्यू झाला. परमेश्वर त्यांच्या आत्म्या शांती देवो. पहा मंडळी, दोन जीव, दोन टेक्निशियन वीज अपघातात मरण पावले आणि हे देशाचं फार मोठं नुकसान आहे. कारण एवढी लाईफ इज व्हेरी प्रेशियस. त्यातली त्यात ही ट्रेन माणसं आणि हे अशी अपघात होऊ नये म्हणून मी एका एम एस सी बीच्या ठिकाणी काही दिवसापूर्वी जाऊन लाईन स्टाफला विनंती केली होती. की काय विनंती केली होती? की मित्रांनो, तुमची पगारवाढ भरपूर झाली आहे, तुम्हाला आता भरपूर पैसा मिळणार, पण हा मिळणारा पैसा एन्जॉय करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही जिवंत राहणं आवश्यक आहे. मग त्यासाठी मी त्यांना सांगितलं की तुम्ही वीज सुरक्षेचे सर्व नियम पाळा, काम करताना दोन्ही बाजूला लाईन डिस्चार्जिंग करा. आणि त्यांना हेही सांगितलं की आज कुठल्याही पोलला अडथळा दिसत नाही, मग तुम्ही डिस्चार्जिंग कुठं करणार? काहींनी कुठं सांगितलं आणि माझ्या पाहणीप्रमाणे आज डिस्चार्जिंग एकतर गार्डिंगला लावून होते किंवा स्टेला लावून होते, ज्याचं जे अर्थिंग आहे बिलकुल रिलायबल नसते. म्हणून मी त्यांना विनंती केली होती की तुम्ही तुमच्या खात्याला या अर्थिंगचा सर्वे करून डिटेल रिपोर्ट द्या. तसे शेतकऱ्याचे वीजगा अपघात कमी करायचे असतील, जनावरांचे वीजगा अपघात कमी करायचे असतील, तर तुम्ही तुमच्या एरियातील सर्व एलटीलाईनचा सर्वे करा आणि पहिले स्पेसर लावायची विनंती करा. तुटलेले स्टे इन्सुलेटर शोधा, त्याचा सर्वे करा, त्याचा रिपोर्ट तुमच्या खात्याला द्या. एवढी सगळी विनंती केली होती. तरीसुद्धा मला वाटतं हा अपघात झालेला आहे. आणि या बाबतीमध्ये माझ्या मनात जे प्रश्न उद्भवले ते पहा कोणते. माझ्या मनात पहिला प्रश्न उद्भवला की या दोन लाईनमनचा जो अपघात झाला त्या बाबतीमध्ये जे काही इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असतील, उदाहरणार्थ मलकापूरच्या अपघाताच्या बाबतीत इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर खामगाव आणि नाशिकच्या अपघाताबाबतीत इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर नाशिक यांनी कृपया खालील गोष्टीची चौकशी करावी. 1. व्हेदर परमिट ऑब्लिक सेल्फ परमिट वॉज टेकन बाय द लाईनमन. 2. इज द व्हिक्टीम ऑथराइज टू डू सच टाईप्स ऑफ वर्क. 3. वॉज द व्हिक्टीम ट्रेंड
and was 50 devices issued to him. 4. Where discharging rods provided connecting discharge rods earthing lead to epicenter team. माझ्या बोलण्याचा अर्थ असा की या दोघांचा जो अपघात झाला या दोघांना डिस्चार्जिंग रॉड पहिले इश्यू केले होते का त्यांनी मेंटेन केले होते का आणि काम करायच्या अगोदर दोन्ही बाजूला डिस्चार्जिंग केलं होतं का. चौथा मुद्दा, वॉज द वर्क प्रॉपरली सुपरवाइज. जेव्हा हे लाईनमॅन काम करायला गेले तर त्यांच्यावर योग्य सुपरविजन होतं का. आणि या बाबतीमध्ये जे काही रेग्युलेशन्स असतात, लिस्ट ऑफ रेग्युलेशन्स अँड आयएस कोड्स रिचेस इन दिस केस, हे सगळं इन्स्पेक्शन केल्यानंतर या बाबतीमध्ये कुठले कुठल्या रेग्युलेशनचा भंग झाला आयएस कोडप्रमाणे आणि रेग्युलेशनप्रमाणे त्याचाही शोध घ्यायला हवा. व्हॉट आर द आणि ह्या बाबतीत व्हॉट आर द फ्युचर प्रिकॉशनरी मेजर्स सजेस्टेड टू अवॉइड सच रिकरन्सेस इन फ्युचर. कारण कामगाराचे अपघात काही केल्या कमी होऊन राहिले, रोज कुठली ना कुठेतरी बातमी असते. म्हणून माझी सर्व महाराष्ट्रातील इन्स्पेक्शन विंग आणि सर्व इन्स्पेक्टर साहेबांना विनंती की त्यांनी कायद्याच्या जेवढ्या काही तरतुदी असतील, रेग्युलेशनच्या तरतुदी असतील, आय एस कोडच्या तरतुदी असतील, सर्व तपासून पाहायला पाहिजे. तसेच ज्या ठिकाणी हे काम करायला गेले होते त्या ठिकाणचं काम स्टँडर्ड मेथड ऑफ कन्स्ट्रक्शनप्रमाणे आहे का नाही, त्या ठिकाणची अर्थिंग सिस्टीम एफिशियंट आहे का नाही आणि त्या नेटवर्कमधील फ्युजिंग सिस्टीम एफिशियंट आहे का नाही, रिले सिस्टीम व्यवस्थित आहे का नाही, रिले हिटिंग बरोबर आहे का नाही आणि सबस्टेशनमध्ये सुद्धा ट्रिपिंग झाल्या नाही झाल्या का नाही झाल्या या सगळ्यांचा अतिशय खोलात जाऊन तपासणी होणं गरजेचं आहे आणि त्या सुधारणा होणं गरजेचं आहे. त्याशिवाय वीज कामगार अपघात थांबणार नाही. आणि जे कामगार सुरक्षा इन्स्ट्रक्शन ऐकत नसतील त्यांना सुरक्षा सूचना पाळण्यास बाध्य करावे. त्याच्या पॉवर्स वीज कंपनीकडे आहेत, त्यांच्या सर्व्हिस रेग्युलेशनमध्ये तरतुदी आहेत, पण कुठल्याही कामगारानं सुरक्षा साधने वापरून सुरक्षाचे नियम पाळूनच काम करायला पाहिजे आणि हे करून घेण्याची जबाबदारी त्या कंपनीशी आहे हे असं मला वाटतं आणि ते पाळलं गेलं पाहिजे. कशाकरता एवढी लाईफ इज प्रेशियस, प्रत्येक जीव गेला की इट मॅटर्स कोणाला मॅटर हो अगर न हो मला मात्र इट मॅटर्स टू मी बिकॉज इट इज अ क्वेश्चन ऑफ नॅशनल प्रॉपर्टी अँड द अश्युरन्स गिव्हन बाय आवर कॉन्स्टिट्यूशन व्हाईड आर्टिकल नंबर 21 ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. मला वाटतं जास्त बोललो असेल, माफ करावे. परत या दोन्ही आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझं जे काही म्हणणं होतं ते संपवतो. आणि या बाबतीत संबंधित कंपनी, इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर विंग आणि सरकारनं अतिशय दक्षता घेऊन असे वीज अपघात टाळावे. तसेच कामगार भाऊंनासुद्धा विनंती की त्यांनी सुपरमॅन टाईप काम करण्याचं टाळून सगळे रूल्स रेग्युलेशन सेफ्टी इन्स्ट्रक्शन सगळ्या पाळाव्या. मी सुपरमॅन टाईप वर्किंग हा शब्द याच्याकरता वाटला की फेसबुकवर व्हॉट्सअपवर अशा पद्धतीची कामं भरपूर मी पाहून राहिलो वाचून राहिलो. जास्त बोललो असेल माफ करावे, पण माझी जी तळमळ आहे एकही कामगार मरायला नको, शेतकरी मरायला नको, जनावरं मरायला नको, म्हणजेच वीज अपघात शून्य पाहिजे. थँक्यू, नमस्कार. मायसेल्फ रामदास खंडावे, सेफ्टी इंजिनियर MHB. काइंडली सब्सक्राइब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल प्रोसेस सेफ्टी इंजिनियर. थँक्यू.